नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण जो काल ब्लाऊज कटिंग केला होता ड्रेसपासून, तो पूर्ण स्टिचिंग करून दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी बघा, आपण कटोरीला साईड पार्ट या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहेत. अगदी तुम्हाला 15 मिनटामध्ये पूर्ण ब्लाऊजची मी शिलाई दाखवणार आहेत एकदम फिनिशिंगमध्ये. त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी बघा, आपण डबल डबल शिलाई मारून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मी मुद्दा म्हणून थोडासा व्हाईट कलरचा दोरा घेतला आहेत, कारण ब्लॅक कापडवर दिसत नाही म्हणून. बघा, तो पार्ट आपण त्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे आपले दोन्ही पण पार्ट सारखे तयार होत नाही. कारण सेम जर कापड असेल दोन्ही साईडने, तर बऱ्याच वेळा का म्हणजे दोन्ही पण पार्ट सारखेच तयार होतात. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण समोरासमोर ठेवून घ्यायचे. बघा, आता कटोरीला साईड पार्ट आपण जॉईंट करून घेतला आहेत, डबल शिलाई मारून झाल्या आहेत आपल्या. बघा, आपण परफेक्ट कटिंग केल्यामुळे तर काही जास्त कमी जास्त कापड वगैरे होत नाही. या पद्धतीने बघा, कटोरी व्यवस्थित पकडायची. जे आपलं कटोरीचं माप असेल ते घ्यायचं आहे. इथं आपण बघा, 2 इंचाचा टक्स टाकून घेतला आहे उभा. जो आडवा आहे तो 2.5 इंचाचा. आता योगपट्टी बघा, या पद्धतीने आपल्याला घ्यायची आहे. अशी ठेवायची एक साईड पकडून. जे कटोरीचे भाग आहेत ते बघा, जे पॉईंट आहेत ते पुढच्या साईडला आपल्याला करून घ्यायचे आहेत, म्हणजे कुठल्या पण एका साईडला. आता बघा, जो कापड आहे तो आपला असा रोल करायचा व्यवस्थित. बघा, हा अशीच आपला जशी आपण शिलाई जॉईंट केली होती ना, तशीच करून घ्यायची आहे. याच्याने आपली योगपट्टी पण एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लागली जाते. हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता, म्हणजे एकदम जुन्या कापडाचा आहे, पण तरी कोणी बोलणार नाही का जुन्या कापडापासून आपण बनवलेला आहेत, इतका फिनिशिंगमध्ये बसतो. या ठिकाणी बघू शकता, एक पार्ट आपला तयार झाला आहे. तर दुसराही पार्ट आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. याला टक्स टाकायचं आणि त्याच पद्धतीने योगपट्टी जॉईंट करून घ्यायची आहेत. मग या ठिकाणी तर मी उभा टक्स टाकून घेतला आहेत. तुम्हाला परत योगपट्टी मी लावून दाखवते कशी लावायची ते. एक सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला. हो, कापड असा राऊंडमध्ये फोल्ड करायचा, जिथं आपली जी शिलाई आहे त्याच्यावरतीच ठेवायचा. बघा, असा कुठल्या पण एका साईडने बघा, आपल्याला आजचा भाग आहे तो बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे आपली योगपट्टीची शिलाई वगैरे ती दिसत नाही. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, दोन्ही पण पार्ट तयार झाले आहेत. आता यार आपण बटन पट्ट्यान ते काढून घेऊ. तर इथं बघा, मी गळ्याचे जे आपलं कापड उरल ना त्याचेच काढून घेणार आहेत. या ठिकाणी गळा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता छोटा मोठा. बघा, इथं राऊंडमध्ये शेप देऊन घेतला मी गळ्याला. वरती 2.25 इंचच घेतलेला आहे, आपण जेवढा कटिंगमध्ये घेतला तेवढाच. आता इथं बघा, 2 पट्टे आपण कट करून घेतले आहे, 1.5 इंचाची आणि 1.25 इंचाची अशी. बघा, तिथे जी मोठी पट्टी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. उलट्या साईडने बघा, थोडीशी सुरुवातीला फोल्ड करायची, एक सरळ शिलाई द्यायची आणि सुईच्या बाजूने आपल्याला बघा अशी डबल फोल्ड करायची ही पट्टी. म्हणजे आपली तयार 1 इंचाची होईल एवढी पट्टी आपल्याला तयार करायची आहे. आणि एक शिलाई मारून घ्यायची कडेने. एक शिलाई एकदम साईडला मारायची, एकदम कळ्या मारे तरी चालेल, नाही मारे तरी चालेल, मला सवय आहे तर मी मारून घेतली. दुसरी एक पट्टी आहेत बघा, आपण घेतलेली 1.25 इंचाची, ती सुद्धा आपण ही सुईच्या साईडने ठेवून ना आजच्या साईडला फोल्ड करायची असते. आता इथं कापून कडलं एक शिलाई मारून घेऊ. बघा, अशी आजच्या साईडला फोल्ड करायची. ही आपली बघा, आपण जी हुक लावतो ना ती पट्टी आहे ती. अगोदर बनवली ती आपली आय पट्टी आहे, ही हुक पट्टी आहे. दोन्ही पण आपले बघा, हुक पट्टी आणि आय पट्टी एकावरती एक ठेवून सारखी व्यवस्थित आहेत का नाही पट्टी ते बघून घ्यायची आहे. जास्त एक्स्ट्रा वगैरे असेल तर कट करून घ्या. आता या ठिकाणी पाठीमागचा भाग घेतला, याला आपल्याला बघा गळ्याच्या खालती स्टक्स टाकायचे.
जेवढा आपला गळा असेल ना त्याच्या खालतीच आपण टक्स ठेवायचे असतं, एकदम जास्त वरती घेऊन नाही जायचे. या ठिकाणी बघा अर्धा इंच असं कापड पकडून ना टक्स टाकून घ्यायचे. दोन्ही पण टक्स बघा आपले टाकून झाले आहे, व्यवस्थित थोडं सारखं करून घेऊ आपण, कारण आपला हा ब्लाऊज पीस वगैरे नाही आहेत एकदम सारखा यायला. इथं बघा पट्टी मी कट करून घेतली आहे, एका साईडने फोल्ड करून घेतली आहे. एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता बघा याच्यावर दाब टिप देऊन घेऊ आपण. आता या ठिकाणी आपली दाब टिप पण देऊन झाली आहे. आता एक फोल्ड करून घेऊ आपण, याला एक शिलाई टाकून देऊ आपण 5 नंबरची. इथं या ठिकाणी आपण हात शिलाई करू शकतोय, कारण हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. मग या पद्धतीने आपल्या आता शोल्डर जोडून घेऊ. आता शोल्डर जोडण्या सुद्धा 2 पद्धती आहेत बघा, पण तुम्हाला एकदम पटकन होईल असं दाखवते मी. बघा या पद्धतीने आपण शोल्डर जॉईंट करून घेतले आहे. एक बघा अगोदर आपण सरळ करून नंतर उलट्या साईडने शिलाई मारून, त्याच्याने आपले धागे दोरे दिसत नाही, ती एक पद्धत आहे. आणि ही एक पद्धत आहे शोल्डर जॉईंट करण्याची, अशा 2 पद्धती असतात. आता या ठिकाणी बघा शोल्डरच्या साईडने एक्स्ट्राचा कपडा जर आपला जर निघेला असेल तर तो कट करून घ्यायचा आहे, त्याला काहीच प्रॉब्लेम वगैरे येत नाही. बघा आता जी बाई आपण कट केली होती ती आपण डबल फोल्ड करायची, एक शिलाई मारून घ्यायची. बघा दुसऱ्या पण बाईला आता आपण शिलाई मारून घेऊ. आता याला बघा आपण खडूने निशान करून घेऊ, म्हणजे आपले समोरचे भाग कुठले आणि पाठीमागचे भाग कुठले ते आपल्याला समजेल. जो खोल भाग असतो तो आपल्या समोरून लावायचा असतो, आणि जो थोडासा मोठा असतो तो पाठीमागच्या साईडने. समोरच्या भागाला असा खून करून घ्यायचा, म्हणजे आपण लावताना लक्षात येतं. नंतर बघा बाई जोडताना पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग सेम आहेत का ते चेक करून घ्यायचं आहे. बाई स्वतः जोडताना या प्रकारे बघा अगोदर चेक करायची व्यवस्थित आहेत का नाही. समजा कधी कधी आपल्याकडून थोडीशी जास्त होते तर आपण हे दोन्ही पण साईडने कट करून टाकायचे. एकदम परफेक्ट अशी बघा आपली बाई कटिंग झाली होती, कुठेही थोडी जास्त कमी झालेली नाही. दुसरा भाग सुद्धा आपण बरोबर आहेत का व्यवस्थित ते बघून घेऊ. याच्याने आपले काखेतले पॉइंट वगैरे आहेत ते खालतीवरती होत नाही, एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिलाई वगैरे येते ब्लाऊजची. तर दुसरी सुद्धा बाई आपण जॉईंट करून घेत आहोत. या ठिकाणी आपली बाई सुद्धा झाली आहेत बघा. आता आपण बघा फिटिंगसाठी एक सरळ शिलाई मारून घ्यायची अगोदर व्यवस्थित सरळ ब्लाऊजलाच. आता या ठिकाणी बघा एक सरळ शिलाई मारून घ्यायची आपली, दोन्ही पण साईडला एक एक शिलाई मारून घ्यायची. आता या ठिकाणी बघा सरळ शिलाई मारून झाले आहे. आता ब्लाऊज उलटा करायचा आपल्याला, आणि कडेने पुन्हा एक दाब टिप देऊन घ्यायची आहे. जी आपली कवर शिलाई असते ती दोन्ही पण साईडला एक एक कवर शिलाई देऊन घ्यायची आहे. नंतरच आपल्याला माप टाकायचे आहेत फिटिंगचे. ब्लाऊज शिवणं किंवा कटिंग करणं काही अवघड नाही,
एकदा आपण त्या याच्यामध्ये म्हणजे आलं तर बरोबर आपल्याला सगळं जमतं। आता या ठिकाणी बघा आपला जेवढा दंड घेर म्हणजे बाई घेर जेवढा असेल ना आपला त्याचा अर्ध घ्यायचा आहे आपल्याला। तिथं 12 आहे, तिथं बघा मी 6 इंच घेतला आहे आणि छातीचा या ठिकाणी आपण चौथा भाग टाकून घ्यायचा आहे। इथं बघा दंड घेर 12 होता म्हणून 6 घेतलं, छातीचा चौथा भाग घेतला आहे मी 8 इंच। इथं आपलं कमर घ्यायचं आहे बघ, इथं 28 आहे, तिथं 7 घेतला आहेत मी या पद्धतीने। बघा दोन्ही पण साईडने व्यवस्थित आपल्याला एकदम सरळ असे आपल्या शिलाई येतात बघा तुम्ही इथं फिटिंगचे। आता त्याच्यामध्ये आपण थोड्याशा शिलाई टाकून घेऊ आतमध्ये, पुन्हा मोजून घ्यायचं आपण कुठं कमी जास्त वगैरे आहेत का नाही, आपलं व्यवस्थित बसलं का नाही टेपने मोजून घ्या कमर व्यवस्थित। इथं माझ्या मशीनवरतीच आहे त्याच्यामुळे मला टेप वगैरे घ्यायची गरज येत नाही। इथं बघा मी शिलाई मार्जिनमध्ये बघा आपण शिलाई मारून घेतल्या आहे 2-2, 3-3 एक्स्ट्राच्या या ठिकाणी। बघा आता आपल्या ब्लाऊजची फक्त आता पायपिंग बाकी आहेत। पायपिंग तुम्ही अगोदर जरी केलं तरी चालते, नंतर जरी केलं तरी चालते, तर काही प्रॉब्लेम येत नाही। आता या पट्ट्या बघा आपण कट केल्या तर तुम्हाला दाखवल्या होत्या कशा कट करायच्या, त्या त्या एक एक जॉईंट करून घ्यायच्या। आता या ठिकाणी बघा आपण पट्टी जॉईंट करून घेतल्या आहेत, सुरुवातीला थोडीशी फोल्ड करायची आणि पूर्ण गळ्याला आपल्या नाही पट्टी बघा 1/2 इंचापेक्षा थोडंसं कमी कापड पकडून पूर्ण गळ्याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहेत। हलकीशी आपल्याला ही पट्टी खेचून घ्यायची आहे कारण आपला गळा वगैरे जो असतो तो उतरत वगैरे नाही एकदम। आपण जर लूज पायपिंग जर केली तर आपला गळा वगैरे सुद्धा उतरतो बऱ्याच वेळा, आपण गळ्याची जी रुंदी असते ती कमी घेतो आणि तरी गळा वगैरे उतरतो आपला। या पद्धतीने थोडीशी हलकीशी आपल्याला पट्टी खेचायची आहे, कापड खालचं खेचायचं नाही, फक्त वरची पट्टी थोडीशी हलकीची खेचून आपल्याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे। या ठिकाणी थोडीशी पट्टी आपली कमी आली आहे, आपण परत जॉईंट करून घेऊ याला। आता बघा थोडीशी आपण एक्स्ट्रा पट्टी कट करायची, फोल्ड करायची आणि व्यवस्थित शिलाई लॉक करायची। आता बघा हा जो उरलेला कापड आहे तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा बघा या पद्धतीने, या पद्धतीने फोल्ड करायचा आणि शिलाई मारून घ्यायची, कडेने शिलाई मारायची आपल्याला।
आता या ठिकाणी बघा आपला पूर्ण ब्लाऊज शिवून तयार झाला आहे. याला मी नॉट वगैरे लावून घेणार आहे. आणि हुक पण लावून घेते आणि तुम्हाला दाखवते हा ब्लाऊज कसा तयार झाला ते पण. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बघा आपण एक फक्त जुन्या ड्रेसपासून सुंदर असा ब्लाऊज कुठल्या पण साडीवर मॅचिंग होईल असा ब्लाऊज शिवलेला आहे. तुम्ही तर बघू शकता याची पायपिंग वगैरे पण किती सुंदर आले आहेत. मुद्दा म्हणून मी तुम्हाला गेलं तर व्हाईट दोला दाखवला आहेत लावून दिसण्यासाठी. तुम्ही तर बघू शकता फोटो वगैरे लावला आहेत मी. तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा ब्लाऊज कसा ते पण सांगा. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही बघू शकते हा ब्लाऊज.